शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असा गरमागरम आणि चटपटीत मसाला पाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ह्याला तुम्हाला जास्त काही तयारी करण्याची गरज नाही किंवा जास्त साहित्याची गरज नाही. घरात जे साहित्य असेल त्याच्यातच हा मस्त असा चटपटीत मसाला पाव जो आहे तो बनवून तयार होतो आणि अतिशय साधा सोपा आहे, झटपट होणारा आहे. तर हा मसाला पाव कसा बनवायचा चला तर पाहूयात. छान असं चटपटीत मसाला पाव बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्याचसोबतच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बटर. एक ते दीड चमचा इतकं बटर घालायचं आहे. तेल जे आहे ते आपलं गरम झालेलं आहे आधीच, तर त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालत आहोत. जिरं जे आहे ते तडतडून द्यायचं आहे. आपल्याला छान असं जिरं फुललं की ह्यातच आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. तर इथे मध्यम आकाराचे तीन कांदे जे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे कांदा जो आहे तो गोल्डन रंगावर आपण परतून घेतलेला आहे, त्याला छान असा गोल्डन रंग आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टॉमॅटो घालणार आहोत. तर दोन टॉमॅटो जी आहेत ती मी बारीक चिरून घेतली होती तर ती घालत आहे आणि हे टॉमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे हे शिजलं गेलं पाहिजे टॉमॅटो आणि टॉमॅटो लवकर शिजावं म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे टॉमॅटो जे आहे ते लवकर शिजलं जाईल. मिक्स करून घेऊयात एकदा आणि मिक्स करून झाल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण एक 3 मिनिटाची मध्यमाचेवर वाफ काढून घेऊ, म्हणजे टॉमॅटो छान असं शिजलं जाईल. एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून. आता आपण चेक करूयात आपलं टॉमॅटो शिजलं आहे का ते. इथे बघू शकता टॉमॅटो आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे. आता ह्यातच आपण सिमला मिरची घालतोय. एक मोठी सिमला मिरची जी आहे ती मी चिरून घेतलेली आहे बारीक आणि ती घालत आहे. सिमला मिरची घातल्यावर आपल्याला मिनिटभर हे परतायचं आहे. मिनिटभर आपण परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काही आपण मसाले घालणार आहोत. इथे मी बेडगी मिरची पावडर घालते 1 ते 1.5 चमचा. ह्याने रंग छान येतो आणि ही तिखटही नसते, कमी तिखट असते. ह्याच्या जागी तुम्ही तिखटवाली मिरची पावडर पण घालू शकता, पण त्यावेळी कमी प्रमाणात घाला कारण ती तिखट असते. त्यानंतर पावभाजी मसाला 1 चमचा इतका पावभाजी मसाला घातलेला आहे. मीठ चवीप्रमाणे हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊयात. मसाले घातल्यावर आपण हे थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला साईडून तेल सुटायला लागलेलं आहे. हा मसाला जो आहे आपला छान असा परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत. तर इथे अर्ध्या लिंबाचा इतका रस मी घालत आहे. आता ह्याच्या जागी तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घातली तरीही चालेल. माझ्याकडे आमचूर पावडर नाही त्यामुळे मी लिंबाचा रस घालत आहे. एकदा फक्त मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यावर तर इथे हे माझ्याकडे पाव जे शिल्लक होते त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा, छोटे छोटे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता आणि हे सर्व पाव आपण ह्याच्यामध्ये घालूयात. साधारणपणे 4 ते 5 पाव मी हे चिरून घेतलेले आहेत आणि हे आता आपण मिक्स करायचे आहेत. ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट झाले पाहिजेत हे पाव. तर इथे हे मस्त असे चटपटीत आपलं मसाला पाव जे आहे ते तयार आहे. हे पाव टाकल्यावर जास्त आपल्याला परतून घेण्याची गरज नाही. 1 ते 2 मिनिटं परतून घेतलं की बस होतं, जास्त परतण्याची गरज नाही. कारण जास्त जर परतत राहिलो आपण तर पाव अगदी असे नरम पडतात आणि मग ती मज्जा येत नाही, तर सॉगी होतात. तर त्यासाठी जास्त परतण्याची गरज नाही. तर इथे हे झालेलं आहे. सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात एकदा आणि मिक्स करून झाल्यावर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे हा मस्त असा चटपटीत असा मसाला पाव जो आहे तो बनवून तयार आहे आणि झटपट होतो, जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटात हा मसाला पाव बनवून तयार होतो आणि चवीला जबरदस्त लागतो. म्हणजे लहान मुलं असू द्यात किंवा मोठे असू द्यात, सर्वांनाच आवडेल असा हा मसाला पाव आहे.
कमीत कमी साहित्यात होतो, साहित्यही जास्त लागत नाही, घरात जे साहित्य अवेलेबल असेल त्याच्यामध्ये हे होऊन जातं। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।